सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। नवी मुंबई में हजारों लोग रोजाना नौकरी एवं अन्य काम के सिलसिले में मुंबई सफर करते हैं। वैसे तो नवी मुंबई से मुंबई के बीच रोजाना कई बसें दौड़ती है, मगर पाम बीच मार्ग से बस क्रमांक 107, 108 एवं 115 मुंबई की ओर जाती है, मगर ये बसें पाम बीच महामार्ग से गुजरती है, जिस कारण मोराज एवं उसके आसपास के सोसाइटी के लोगों को सड़क पार कर बस पकड़ने के लिए जाना पड़ता है। बस पकड़ने के चक्कर में दुर्घटना की संभावना अधिक बढ़ जाती है। इसी बात को ध्यान में रखते हुए पूर्व नगर सेविका रूपाली भगत के नेतृत्व में भाजपा के युवा नेता निशांत भगत द्वारा नवी मुंबई परिवहन व्यवस्थापक शिरीष आरद्वार से मुलाकात कर उन्हें स्थिति की जानकारी दी गई एवं ज्ञापन सौंप कर ये मांग की गई कि मुंबई जाने वाली बस क्रमांक 107, 108 एवं 115 ये बसें मोराज सर्कल के पास भी रोकी जाए, ताकि यहां के प्रवासियों को निजात मिल सके। नवी मुंबई परिवहन सेवेच्या माध्यमातून नवी मुंबई ते मुंबई अशा पद्धतीने ज्या बसेस आहेत, बस नंबर 107, 108 आणि 115 या नवी मुंबईमधून मुंबईच्या ठिकाणी जात असतात, आणि ते जाताना बेलापूरवरून डायरेक्ट मुंबईला निघतात। परंतु सांडपाडा विभागामध्ये राहणारे आमचे जे नागरिक आहेत, त्या नागरिकांची मागणी होती की आम्ही सकाळी 7 वाजता ज्या वेळेस पामबीच रोडवर जातो, त्यावेळेस त्या बसेसमध्ये चढणे प्रवास करण्यासाठी जात असताना आमचा ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होऊ शकतो, आणि म्हणून तीच बस जर समजा मोराजच्या चौकातनं जर फिरून मुंबईला गेली तर त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्यापासून वाचतील आणि दुर्घटना होणार नाही, आणि म्हणून अशा पद्धतीचं निवेदन घेऊन आज व्यवस्थापकीय संचालक शिरीषजी आराधवड साहेब यांना भेटून सांडपाडा विभागातील नागरिकांच्या माध्यमातून त्यांना निवेदन देण्यात आलं आणि मागणी करण्यात आली की जी एक बस नंबर 107, 108 आणि 115 ह्या बसेस मुंबईला जात असताना त्यांनी मोराजच्या चौकातनं टर्न मारून त्यांनी मुंबईकडे जावं, अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आगे उन्होंने ये भी कहा कि परिवहन व्यवस्थापक शिरीष आरद्वार द्वारा इस पर सकारात्मक प्रतिक्रिया दी गई है एवं ये तीनों बसेस मोराज सर्कल से होकर गुजरे इस बात को मान्यता दी गई है। अतिशय एकदम पॉजिटिव रिस्पॉन्स दिलेला आहे की उद्यापासूनच ही बसेस ज्या तिन्ही बसेस आहेत ते तिन्हीचे तिन्ही बसेस मोराजच्या चौकातनं फिरून मुंबईला जातील, अशा पद्धतीची मागणी त्यांनी मान्य केलेली आहे, आणि म्हणून सांडपाडा विभागातल्या लोकांवर अन्याय होऊ नये किंवा त्या कुठली दुर्घटना होऊ नये या उद्दिष्टाने त्यांनी या मागणीला अतिशय योग्य आम्हाला त्यांनी उत्तर दिलेलं आहे, आणि त्यामध्ये उद्या जर समजा त्या बसेस आल्या नाही तर त्यांनी मला सांगितले की तुम्ही मला परत फोन करा, आणि जर नाही बसेस चालू झाल्या तर मी माझ्या परीने मी कारवाई करेन। आगे उन्होंने ये भी कहा कि ट्रेन अब तक शुरू नहीं है, जिस कारण अब ट्रेन के प्रवासियों का भार भी बसों पर पड़ रहा है एवं ऐसे स्थिति में लोगों को राहत दिलाने हेतु उनके माध्यम से ये मांग की गई है। लॉकडाउन च्या काळामध्ये ट्रेन बंद आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईला जाण्यासाठी फक्त पर्याय बसेसचाच होता, आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या बसेस मुंबईला जाणार आहेत त्यामध्ये संख्या वाढलेली होती, ट्रेनमध्ये प्रवास करणारे लोक हे बसमध्ये जात होते, आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये बसमध्ये वाढलेला लोंढा जर आपण बघितला तर सांडपाडा मोराजपासून जो सिग्नलपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो कालावधी लागतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा दुर्घटना घडण्याच्या चान्सेस असतात। सकाळच्या वेळेस कोण झोपेत असेल गाडी चालवताना किंवा काय होईल सांगता येत नाही, आणि म्हणून रस्ता क्रॉस करताना पामबीचचं जर आपण रोड बघितला तर जवळजवळ तो 40 ते 50 फुटाचा अंतर त्या ठिकाणी क्रॉस करून त्यांना जावं लागतं, त्या दरम्यान कुठलीही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि म्हणून ॲक्सिडेंट होऊ नये किंवा दुर्घटना कुठल्याही प्रकारची घडू नये, आणि म्हणून ती आवश्यकता होती, आणि म्हणून त्या पद्धतीनं आम्ही रुपाली भगत यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या लेटर हेडवरती आम्ही ही मागणी केलेली आहे।
नक्कीच परिवहन सेवेच्या माध्यमातून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।